नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चार पाच दिवस बाकी आहेत एक जानेवारी येईल नवीन वर्ष येईल आपण खूप उत्साहात जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करत असतो आणि हे वर्ष तर सगळ्यांना कसे गेले आहे हे सगळ्यांना माहीतच आहे तर नवीन वर्षापासून आपल्याला खूप आशा आहेत की हे वर्ष काहीतरी आपल्यासाठी चांगले घेऊन येईल सुखसमृद्धी शांती आणि रोगराईपासून मुक्ती आपल्याला मिळेल म्हणून मित्रांनो नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप खास महत्त्वाचा असतो आपण खूप काही ठरवत असतो की नवीन वर्षात मी हे करेल मी ते करेल तर मित्रांनो काही केले नाही तरी चालेल पण एक गोष्ट मात्र नक्की करा ती म्हणजे तुम्हाला एक वस्तू विकत घरात घेऊन यायची आहे ती एक जानेवारीला आणली तर अत्यंत शुभ असणार आहे आणि ही खूप सोपी वस्तू आहे खूप स्वस्त मिळणारी वस्तू आहे तर एक जानेवारीच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे या दिवशी तुम्ही घरात ही एक वस्तू अवश्य घेऊन या ही वस्तू घरात आल्याने तुमच्या घरात कुबेराचा वास होईल लक्ष्मीची कृपा होईल पैशाची भरभराट होईल सुख समृद्धी राहील धनधान्याची कधीच कमी होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही वस्तू म्हणजेच ही कुबेराची वस्तू आहे जिला आपण कुबेर यंत्रसुद्धा म्हणतो घरात प्रत्येकाच्या घरात एक कुबेर यंत्र असलेच पाहिजे जर तुमच्या घरात पहिल्यापासूनच कुबेर यंत्र आहे तरीही तुम्ही प्रयत्न करा की एक जानेवारीच्या दिवशी तुमच्या जा घरात नवीन कुबेर यंत्र तुम्ही आणाल एक कुबेर यंत्र तुम्ही नक्की आणा कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा के स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात किंवा ऑनलाईनसुद्धा कुबेर यंत्र मिळते आणि आजकाल तर कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र दोन्हींचे एक संपूर्ण यंत्र मिळते तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात दोन्ही यंत्रांचे एक यंत्र किंवा फक्त कुबेर यंत्र घेतले तरी चालेल तर एक जानेवारीच्या दिवशी कुबेर यंत्र नक्की घरा ववाला, ववाला। कुबेर घरात आणा आणि त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करून हळदी कुंकू वक्षत फुलं टाकून त्याची पूजा करा आरती ओवाळा अगरबत्ती ओवाळा आणि त्या कुबेर यंत्राला तुम्ही देवघरात स्थापन करा किंवा तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये दे ठेवा देवघरात स्थापन केले तर अत्यंत चांगले राहील कारण दररोज तुम्ही त्याची पूजा करू शकाल तर नक्कीच एक जानेवारीच्या दिवशी हे कुबेर यंत्र तुमच्या घरात नक्की आणा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद